डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करत बाबासाहेबांना केले अभिवादन. देशासह राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोरोना नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणूक रद्द करून जल्लोष न करता वेगवेगळे उपक्रम राबवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधून गावामध्ये रक्तदान शिबिर व कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुल क्रीडा मंडळाच्या 60 तरुणांनी रक्तदान करत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यावर्षी कुठलीही मिरवणूक न काढता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बौद्ध पंच मंडळ व महिला मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिपुतळ्याजवळ त्रिशरण पंचशील घेऊन धार्मिक पद्धतीने पूजा अर्चा करत साध्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. मेन म्हणजे आपल्याला आज जगामध्ये जे परिस्थिती झालेली आहे कोरोनामुळे, त्या परिस्थितीत आज असं लक्षात आलं की जे बाबासाहेबांनी 130 वी जयंती आपण जे साजरी करत आहोत, जे आपल्याला थाटामाटा न करता या मंडळांनी असं एक आयोजन केलं की बाबा आपण चांगल्या रीतीने काहीतरी बाबासाहेबांनी जे आपल्याला ज्या रस्त्यावर चालण्याचं शिकवलं त्यानिमित्तानं आपण हा जो उपासक मंडळ आहे किंवा उपासिका आहेत यांनी हा एक योग्य असा एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की त्यांनी 130 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर हे आयोजित करू. तर या मंडळाच्या वतीनं हे जे आज रक्तदान शिबिर आयोजित करीत आहे तर कोरोनाच्या एक सहकार्य म्हणून की जो तुटवडा होत आहे त्यानिमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जो उत्साह मिळेल आणि आमच्या या मंडळाकडून जे काही सहकार्य या म्हणजे जिथं आम्ही हे रक्तदान देत आहे किंवा ज्या दवाखाने कोणते हॉस्पिटल्स असो या सर्व सुविधा असो तिथपर्यंत हे पोहोचणार आहे त्या